सांबार रेसिपी बघायची आहे आपल्याला. साऊथ इंडियन आणि तंजावर इकडे हे बनवलं जातं. नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अग्निदेवतेची पूजा करून मी रेसिपी बनवते. मी काही मसाले घेतले सांबार बनवायसाठी. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, थोडंसं खोबरं, बडीशेप 1/4 चमचा, खडे मसाले, जावेत्री, स्टारफूल, लवंग, दालचिनी वगैरे, तमालपत्र, 2 बेडगी मिरची, थोड्या तेलावर आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. मंदाचेवर तुम्ही करून घ्या, मी मंदाचेवरच करते. तुम्ही म्हणणार गॅस दिसत नाही, पण बारीक गॅस लावलेला आहे. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज तंजावरला गेले होते, तिकडे मराठी मुलूक आहे. त्यांना आमटी खाण्याचा मोह झाला. त्यांनी सांगितलं मला आमटी बनवून घाला, पण त्या लोकांनी तिकडे सांबार बनवतात म्हणून त्या स्टाईलनं त्यांनी डाळीच्या आमटीत काही भाज्या घालून सांबार बनवलं. तिकडच्या पद्धतीनं तिकडचे मसाले थोडेसे वेगळे असतात, आपले मसाले थोडे वेगळे आहेत. त्या पद्धतीने आपण महाराष्ट्राचा टच देऊन बनवूया सांबार. 1 वांगं, 1/2 बटाटा, ढबू मिरची, थोडेसे बीन्स, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा घालून मी सगळं पाण्यात शिजायला ठेवते आहे. भाज्या शिजसपर्यंत आपण ठेवायचं आहे. तंजावरला मराठी मुलूक आहे, तिकडे असं सांबार बनवतात. तिकडचे मसाले थोडेसे वेगळे आहेत, आपले वेगळे आहेत. आपण आपल्या पद्धतीने बनवूया. आता भाज्या शिजलेल्या आहेत. मी डाळ पण कुकरला शिजवून ठेवलेली आहे. आता मी त्या भाज्या काढून घेते दुसऱ्या भांड्यात आणि त्याच पॅनमध्ये मी तुम्हाला सांबार बनवून दाखवते. 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यात मोहरी घातलेली आहे 1/2 चमचा. मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आलं लसूण पेस्ट घातली मी. थोडंसं फ्राय होऊ द्या. खूप सुंदर रेसिपी तयार होती ही. थोडीशी हिंग घाला, थोडं हलवून घ्या. हळद 1/2 चमचा, मीठ चवीनुसार. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थोडासा गूळ घातलेला आहे आणि चिंच घातलेली आहे चवीसाठी. आंबट, गोड, तिखट, खारट अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे. मगाशी करून ठेवलेला मसाला होता तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तो तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. त्याच्यामुळं पूर्ण कुकिंग तयार होतं मसाल्याचं. आपण आपल्या स्टाईलनं बनवतो आहे ना, महाराष्ट्रीयन स्टाईलनं. शिजवून ठेवलेल्या भाज्या त्याच्या स्टॉकसहित त्याच्यात घाला. डाळ पण कुकरला मी शिजवून ठेवली आहे, जास्त शिजवलेली नाही, थोडी थोडी कच्ची वाटते अशीच ठेवलेली आहे. ते आपल्याला त्याच्यात घालायची आहे. तुमच्या पद्धतीनं तुम्ही पाणी घाला. जास्त घट्ट सांबार हवं असेल तर कमी पाणी घाला, आणि पातळ हवं असेल तर जास्त पाणी घाला. मी थोडंसं पाणी घालणार आहे, एवढं घट्ट मला नको आहे. हे सांबार आपण भात, भाजी, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकतो, प्लस आपण इडली डोश्यासोबत पण खाऊ शकतो. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटद्वारे मला समजेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडते का, किंवा तुम्हाला अजून ह्याच्यात काय ॲड करायला आवडेल. आता सांबारला दणदणीत उकळी आलेली आहे, खूप छान वास येतो आहे. तुम्हाला येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.